महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या ई फाइल्स आणि फैसिलिटी सेंटर जे काय याचा शुभारंभ प्रसंगी उपस्थित आपले केंद्रीय विधि व न्याय मंत्री आदरणीय किरण रिजिजू, आपले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आपले लाडके केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम विभागाचे मंत्री आदरणीय नारायण राणे साहेब, पालकमंत्री दीपक केसरकर जी, आमचे दुसरे सहकारी मंगल प्रसाद लोडाजी, खासदार राहुल शेवाळे जी, आमचे ॲडव्होकेट जनरल वीरेंद्र सराफ जी, ॲडिशनल सॉलिसिटर जनरल आपले अनिल सिंग जी, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष आणि ॲडव्होकेट जनरल देवीदास पंगम जी, जयंत जयभावे, मिलिंद पाटील जी, संग्राम देसाई, उपस्थित सर्व मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही आणि सर्व बार काउन्सिलचे मेंबर्स आणि सर्व उपस्थित आपले विधिज्ञ आणि पत्रकार मित्रांनो, मी आजच्या या अतिशय आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने महत्त्वाच्या अशा ई फाइलिंग आणि फॅसिलिटी सेंटरच्या उपक्रमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद संस्थेचं हीरक महोत्सवी वर्ष आहे आणि यासाठी मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना शुभेच्छा देतो आणि खाली बसलेत, वरती आहेत आणि त्याच्यावरती आहेत या सगळ्या वकिलांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची मदत आवश्यक आहे। काळ बदलतोय, सगळं वेगवान होत चाललंय, जसं आपलं सरकार म्हणजे आमचं नाही आपल्या सगळ्यांचं सरकार वेगवान आणि गतिमान पद्धतीने काम करतंय, तसं ही जी पद्धत आता आपण सुरू करतोय याचा देखील महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि आपल्या सगळ्यांना फायदाच होणार आहे, त्याबद्दल देखील मनापासून धन्यवाद देतो। आणि आपली कामं जलद गतीने करायची असतील तर नक्कीच या दिशेने आज आपण जे पाऊल टाकतोय ते अभिनंदनीय आहे। और केंद्रीय मंत्री जी यहां पर उपस्थित है, टेक्नोलॉजी के बगैर हमें थोड़ा सा जैसे अपाहिज नहीं कहूंगा मैं, लेकिन थोड़ी दिक्कत महसूस होती है। और इस आज इस शुरुआत के लिए केंद्रीय मंत्री जी और सभी लोगों का मैं बहुत बहुत अभिनंदन, आपको धन्यवाद, शुभकामनाएं ये सभी ये महाराष्ट्र की सरकार की ओर से देना चाहता हूं। और इसमें सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड़ जी, इस प्रणाली के मेरी जानकारी के मुताबिक प्रणेते भी है, उन्होंने बहुत ही इनिशिएटिव इसमें लिया हुआ है और इसलिए इसका सभी जगह शुभारंभ हो रहा है। खरं म्हणजे बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ही एक अशी संस्था आहे, मगाशी अनेक लोकांनी त्याचं आपल्या याच्यातून मनोगत व्यक्त केलं, वकिलांच्या आणि पक्षकारांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्नशील असते।
वकिलांच्या हितासाठी नेहमीच विविध उपक्रमांच्या माध्यमातून या वकील वर्गाची अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी देखील नेहमीच बार काउन्सिलने प्रयत्न केलेले आहेत। ही देखील अतिशय चांगली बाब आहे आणि म्हणून बार काउन्सिलला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत। आणि त्याचबरोबर वकिलांची नैतिकता देखील सांभाळण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम देखील ही संस्था गेले अनेक वर्ष प्रामाणिकपणे पार पाडती आहे। आणि म्हणून यासाठी ही मुंबई उच्च न्यायालय असेल सगळ्याच यामध्ये ई फाइलिंग हे जी पद्धत आहे ही अनिवार्य झाली आणि त्याची सुरुवात देखील आज होती आहे। खरं म्हणजे न्यायपालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांसाठी आम्ही कधी मगाशी आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की जेव्हा प्रस्ताव आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही क्षणाचाही विलंब लावत नाही। शेवटी न्यायव्यवस्थेला इन्फ्रास्ट्रक्चर असेल मॅनपॉवर असेल जे जे काही उपलब्ध करून देण्याचं काम राज्य सरकारचं असतं। मला आठवतंय की कॅबिनेटमध्ये आलेला प्रत्येक प्रस्ताव आम्ही तात्काळ मंजूर करतो अति जलद गतीने। याचं कारण की न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली प्रकरणं तात्काळ मार्गी लागली पाहिजे, पेंडन्सी कमी झाली पाहिजे, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना आमची देखील असते। आणि म्हणून यामध्ये बार काउन्सिलने राज्यातील 384 बार असोसिएशनना हे सगळे संगणक, प्रिंटर, स्कॅनर, ई फाइलिंग युनिट प्रदान करण्याचा निर्णय घेतला। हा अतिशय मोठा निर्णय आहे आणि यामधून न्यायालयीन कामकाजाला गतीच नक्की मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर जी काय पेंडन्सी आहे कमी होईल, पेपरचे गट्टे आपल्याला बघायला कमी मिळतील, बाकी झेरॉक्स बिरॉक्सचा खर्चही सगळे कमी होतील हळूहळू। आणि म्हणून या जी प्रणाली आहे ही आवश्यक आहे सर्वसामान्य लोकांसाठी आणि आपल्या पक्षकारांसाठी आणि वकिलांसाठी देखील। आणि म्हणून आज आपण आपला देश आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतोय। मगाशी राणेसाहेब म्हणाले की आपल्या देशाची अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम झालंय। या देशाला आज जगभरामध्ये भारत देशाचं नाव जे आहे मोठ्या अभिमानाने लोक घेऊ लागली आहेत। G20 सारखं अध्यक्षपद आपल्या देशाला मिळालंय हे संपूर्ण देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे, गौरवाची बाब आहे। आणि म्हणून आपला देश डिजिटल इंडियाच्या माध्यमातून पुढे जातोय आणि त्यामध्ये न्यायव्यवस्था देखील फास्ट ट्रॅकवर काम करण्याची आवश्यकता आहे, करते आहे। आणि म्हणूनच हे पाऊल जे आहे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम देखील महत्त्वाचा आहे। देवेंद्रजी वकील आहेत, आमचे रिजिजू पण लेकिन आपका कार्यक्रम तो एकदम परफेक्ट करेक्ट चालू आहे। आणि मी वकील नसलो तरी सुद्धा आपल्याशी माझा फार जवळून संबंध असतो यायचा नेहमी, कारण आपल्याला माहित आहे बरेचसे आमचे ठाण्याचे मुंबईचे वकील इकडे आले। खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे आमचे इंदुरदय सम्राट आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आदेशाने सर्वसामान्य माणसांसाठी आम्ही अनेक आंदोलन खूप केसेस झाल्या, केसेस म्हणजे आंदोलनच झाल्यात। आणि त्यामुळे
तुमच्याशिवाय आमचं काय काम जमूच शकत नाही. आणि म्हणून सातत्याने या आंदोलनाच्या माध्यमातून मी काय, देवेंद्रजी काय, राणेसाहेब इकडे बसलेत, आमचे सगळे मंत्री आहेत, खासदार आहेत, या आंदोलनातच आम्ही पुढे आलो आहे. त्यामुळे केसेस होणं हे स्वाभाविक, आणि त्यावेळेस तुमच्याशिवाय आमचं तिथे कोण सुनवाई करणार कोर्टामध्ये. त्यामुळे असा जो अनेक वेळा संबंध परिचय आला आणि अडीअडचणीच्या बाबतीमध्ये देखील, मग मंत्री झाल्यानंतर, मुख्यमंत्री झाल्यानंतर आपला अनेक ज्या काय कोर्टाच्या अडचणी असतील, इमारतीच्या अडचणी असतील, ज्या ज्या काय अडचणी असतील, त्या माध्यमातून देखील आपला परिचय आणि संबंध सातत्याने होत गेला. आणि म्हणून एवढंच आहे की यामध्ये न्यायालयीन जे काही कामकाज आहे ते वेगाने होईल, याचा फायदा सर्वसामान्य माणसांना नक्कीच होईल. आणि खरं म्हणजे कोर्टाची पायरी म्हणजे सहजासहजी कोण चढत नाही, पण त्याला काय काय झालं की चढायलाच लागते तिकडे, आणि तुमच्याशिवाय आमचं काय पान हलत नाही. मगाशी नारा राणेसाहेब म्हणाले की देवेंद्रजी आपण यायच्या अगोदर किरण रिजिजूंना म्हणाले आप बहुत कम आते हो, ज्यादा आ जाओ यहां पर मुंबई में, हमारे लिए तो बहुत खुशी की बात है, हम लोग तो आपका हमेशा स्वागत करेंगे. लेकिन जब प्राइम मिनिस्टर यहां आते हैं और अमित शाह जी आते हैं तभी हमको तो बहुत खुशी होती है, मुंबई को खुशी, महाराष्ट्र को खुशी, लेकिन कुछ लोगों को दर्द होता है, तकलीफ होती है. और राणे साहब अभी और ये तीसरे आएंगे तो गमतीचा भाग सोडा. पण मगाशी कुणीतरी सांगितलं की हे राज्य आहे आपलं, सर्वसामान्य लोकांना, सर्व घटकांना पुढे घेऊन जाणार आहे. प्रो डेव्हलपमेंट आहे, प्रो ॲक्टिव्ह आहे, प्रो पीपल, लोकांसाठी आम्ही काम करतोय. आणि असं काम करत असताना मुंबईत देखील आम्ही देवेंद्रजी आणि आम्ही ठरवलं की मुंबई देखील, ही मुंबई म्हणजे आंतरराष्ट्रीय शहर आहे, ही आर्थिक राजधानी आहे, देशातलेच नाही तर जगभरातले लोक या मुंबईमध्ये येत आहेत. आणि मुंबई शहर देखील असं असलं पाहिजे की आल्यानंतर येणारा माणूस जाताना नाव काढून गेला पाहिजे, काय मुंबई आहे. आता थोडं बदल जाणवतो ना आपल्याला, आता मुंबई G20 मध्ये आपण खूप चांगलं काम केलं, सुशोभीकरणाची कामं झाली, काँक्रीटची आपण कामं करतोय. बघा कसं आहे, मी कार्यक्रमात बोलतोय, जरा मी थोडी संधी मिळाली आहे म्हणून बोलतो, कारण शेवटी सरकार काम करत आहे आणि राज्यातच काम करत आहे, विकासाचे प्रकल्प आपण आणतोय, सकारात्मक भूमिका घेऊन पुढे जातोय. आणि मग तेव्हा त्यामुळे देखील थोडी पोटदुखी नक्कीच होईल, होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. त्यासाठी देखील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आम्ही सुरू केला 250 ठिकाणी, तो हे मोफत इलाज करून टाकणार, ज्याला पोटदुखी होईल त्याला तिकडे, आपल्यासाठी नाही बोलत मी. आणि त्यामुळे मी आपल्याला मनापासून, थोडा गमतीचा भाग आहे परंतु खूप आपला हा कार्यक्रम चांगला आहे, सर्वसामान्य लोकांसाठी आहे. मगाशी आपण जागेची मागणी केली आणि जागा कुठं बघितली माहिती आहे, कळव्याला, ठाण्यातच बघितली आहे, 100% द्यायलाच लागेल. जसं आपण आणि सगळे मगाशी आपण म्हणालात सगळ्यांना वरती बघून की ही जागा आपल्याला मिळालीच पाहिजे, मिळेलच, त्यामुळे आता द्यावीच लागेल. आणि नक्की हे सगळ्यांसाठी आहे, आपल्या आपण सगळे जे आहात हे महाराष्ट्राचं भूषण आहात, आणि म्हणून आपल्यासाठी जे जे काही करता येईल ते सरकार नक्की केल्याशिवाय राहणार नाही. आणि बाकी तर तो ॲडव्होकेट वेलफेअर ॲक्टमध्ये मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं त्या बाबतीमध्ये देखील, त्याचबरोबर मुंबईसाठी देखील आपण जी जागा देतोय जवळपास 12 हेक्टर
12 हेक्टर जागा तो देखील आपण निर्णय आपल्या सरकारने घेतलाय बीकेसी मध्ये ती जागा देण्याचा। आणि म्हणून शेवटी न्यायालयाचे संख्या वाढली पाहिजे, जजेस वाढले पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शेवटी सरकार आणि आपण एकच आहोत, वेगवेगळे नाही, आम्ही मानत नाही। आपण आम्ही आल्या आल्या प्रस्ताव मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही तात्काळ मंजूर करतो। आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला मी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देत असतानाच मुंबईचं आपला किरणजी इकडे आलेले आहेत, हमारे मुंबई उच्च न्यायालय के म्हणजे नाव जे आपलं नामकरणाचा विषय आहे, बॉम्बे हायकोर्टचं मुंबई उच्च न्यायालय आपके पास आहे ना, अभी हम लोग आपके लिए आपके विभाग के लिए इतना करते तो आपको भी वो करना पड़ेगा। आणि मागे आम्ही देवेंद्रजी आणि आम्ही अमित शाह साहेबांना भेटलो त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की सर्व राज्यांचा म्हणजे आपला महाराष्ट्राचा मुंबईचा कारभार देखील न्यायालयामध्ये आपल्या मराठी भाषेतून करता येईल आणि त्यासाठी देखील आपल्याला जे जे काही शासनाकडून सरकारकडून सहकार्य लागेल ते नक्की, परंतु त्याचा निर्णय केंद्र सरकारने आपल्या विभागाने घ्यायचा आहे, तो देखील आपण नक्कीच त्याच्याबद्दल योग्य तो विचार कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, आपलं मनपूर्वक आभार। सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की हँडबुकचं वितरण